कधी कधी काही क्षण हे कायम लक्षात राहतात श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातून श्री सिद्धिविनायकांचं दर्शन घेऊन निघालो गाडीत बसणार तेवढ्यात लक्ष गेलं ते, ते बॉनेटवर बसलेल्या त्या फुलपाखराकडे पटकन गेलो आणि विचारलं येणार का घरी उडलं आणि बोटावर येऊन बसलं चला म्हटलं आता गाडीत बसूया उडून जाईल कसलं काय गाडीत बसलो तर ते माझ्या बोटावरच तिथून निघालो आणि मग प्रभादेवीवरून पवईपर्यंतचा प्रवास करत होतो हो आणि ते अत्यंत सुरक्षितपणे बसलेलं होतं तिथून मी लिफ्टमधून बाराव्या मजल्यावर आलो आमच्या घराचा दरवाजा उघडला घरात आलं आणि समोर सुचित्राने गजानत महालक्ष्मीची जी पूजा मांडली होती या नवरात्रामध्ये त्या महालक्ष्मीच्या समोर असलेल्या त्या फुलांवर जाऊन विसावलं तिथून उडालं आणि मग आमच्या घरात श्रीदेव खंडोबा यांचा टाक आहे त्यावर बसलं आणि मग ते घरातच फिरत होतं जणू काही ते दर्शनाला आलं होतं की ते आमच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद द्यायला आलं होतं सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना करायला आलं होतं कितीतरी प्रश्न मनात होते तिथेच घरात मध्येच दिसायचं मध्येच व्हायचं नवमीच्या रात्री तर अजूनच काही वेगळं घडलं अचानक रात्री एक दीडचा प्रसंग होता बघितलं तर अरे आमच्या घरातल्या देवीच्या बाजूला असलेल्या भिंतीवरती ते दिसलं आणि बघितलं वाजले किती म्हणून मी कॅमेरा थोडासा बाजूला केला आणि परत देवीच्या दर्शनाला आलो तर ते परत गायब झालं दसऱ्याच्या दिवशी परत सकाळी ते अचानक आमचे आजोबा परमपूज्य भाऊ यांच्या शेजारी बसलेलं दिसलं ते खिडकीच्या दिशेने आलं मी खिडकी उघडली जणू काही दहा दिवस घरात वास्तव्य करून आज ते फुलपाखरू पुन्हा भरारी घेऊन निघालं